महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर ठराव का आणला जात नाही असा प्रश्न अजित पवारांनी विचारलाय. सीमावादाच्या मुद्द्याला राज्य सरकारकडून बगल दिली जाती है असा दावाही अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केला. ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे, राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे आणि त्याच्यामुळं ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे आणि त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय हा ठराव खरं तर आज यायलाच पाहिजे होता. आम्हाला असं वाटलं होतं की उपमुख्यमंत्री महोदय आज तो ठराव त्या ठिकाणी येईल आणि आपण सगळेजण एकमताने तो ठराव पास करू. आम्ही सातत्याने त्या बाबतीमध्ये भूमिका मांडतोय, परंतु त्याला कुठेतरी बगल देण्याचं काम होतंय, त्याला कुठेतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय. आणि माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा प्रश्न आपण गृहमंत्र्यांच्याकडे नेला पाहिजे. त्या ठिकाणी भाषिक अल्पसंख्याक आयोग आहे, सीमा भागातल्या आपल्या मराठी भाषिकांच्यावर अन्याय होत आहेत. अन्यायाचं परिभाषित तर होतच नाही, उलट परिस्थिती चिघळवायचा जाणून बुजून प्रयत्न चाललेला आहे. कदाचित कर्नाटकमध्ये निवडणूक आहे, त्याच्या पार्श्वभूमीमध्ये हे चाललंय का काय, परंतु आपण बघ्याची भूमिका घेता कामा नये. आज सीमा भागातले सर्व मराठी भाषिक आपल्याकडे आशेने पाहत आहेत.